आणि आता बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भातली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आजही तोडगा निघालेला नाहीये. एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. आता या प्रकरणी येत्या सोमवारी म्हणजे 8 नोव्हेंबरला हायकोर्टात पुढील सुनावणी होणार आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलाय. या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. आज जे शहीद झालेत त्या शहीदांच्या प्रति आतापर्यंत 75% लोक संपत होते. आजपासून 100% लोक संपत राहतील. त्यावर माननीय न्यायालयाने म्हणजे गांभीर्य लक्षात घेतलं आणि मृत्यू लक्षात घेतले आणि येणाऱ्या सोमवारी सकाळी 10 वाजता ह्या प्रकरणाची पुन्हा सुनावणी ठेवली आणि त्यांनी सांगितलं माननीय न्यायालयाने की ॲडव्होकेट जनरल म्हणजे महाभियुक्ता महाराष्ट्राचे त्यांच्याशी ते चर्चा करतील आणि त्यानंतर सकाळी 10 वाजता ह्या प्रकरणावर एक मोठा निर्णय होईल असं माननीय न्यायालयाने आज सूचित केलेलं आहे.